नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे चिली पनीर. अतिशय टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. जरूर बघा तुम्ही. आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया आपण. पण त्याआधी अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचतील आणि तुम्हाला माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन पण मिळत राहील. आणि असाच मला सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण चिली पनीर. चिली पनीरसाठी आपल्याला हवं आहे पनीर. 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे मी, मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेलं आहे. 2 शिमला मिरची मोठ्या चौकोनी कापलेल्या, 1 कांदा ते पाती वेगळा करून घेतलेल्या आहेत त्याच्या, आणि पातीचा कांद्याचे हिरवी पात घेतली आहे आपण 1/4 कप, 5 टेबलस्पून मैदा, 4 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर. आपल्याला त्याची स्लरी करायची आहे. 1/4 चमचा आलं, 1/2 चमचा लसूण, 2 मोठे चमचे मिरची पेस्ट आहे, काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नुसते मिरची पावडर पण वापरू शकता. 1 हिरवी मिरची बारीक कापलेली, 1/4 चमचा साखर, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1/2 टेबलस्पून काळी मिरी पावडर, 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1/4 टीस्पून अजिनोमोटो. हे ऐच्छिक आहे, जर आवडत नसेल तुम्हाला तर नाही वापरलं तरी चालेल. आणि मीठ चवीनुसार. प्रथम आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचीच ग्रेव्ही हे करून घेणार आहोत आणि पनीर तळून घेणार आहोत. आपण 5 टेबलस्पून मैदा घेतला आहे आणि आपण त्याच्यात 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. थोडंसं मीठ आणि 1/4 चमचा काळी मिरी पावडर. आणि याची थोडं पाणी टाकून हे करायचं. आपल्याला घट्ट पेस्ट एकदम घट्ट नाही पण पनीर त्याच्यात कोट झाले पाहिजेत आपले व्यवस्थित. आपली मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार केली आपण. आपलं पनीर आपण टाकल्यानंतर ते छान कोट झालं पाहिजे याच्यात या टाईपने, म्हणजे आपल्याला ते छान फ्राय करता येईल. आपण हे फ्राय करून घेऊया. तेल तापत ठेवलं आहे आपण, तापलं तेल. मी कोट केलेले पनीर याच्यात टाकणार आहे आणि ते तळून घेणार आहे. सगळे पनीर तळून घ्यायचे आपल्याला असे. पनीर तळून झाले, काढून घेऊया आपण. टिश्यू पेपरवर काढणार आहे मी, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल. असे सगळे तळून घेऊया आपण. मी पनीर आपण तळून घेतलेलं आहे सगळं. आता यातलं मी सगळं तेल काढलं आहे आणि याच्यात थोडंसं तेल ठेवलं आहे. आपण आता चिली पेस्टची छान परतून घेऊया. चिली पेस्ट आधी रेडी मी घालणार आहे. लसूण आणि आलं परतून घ्यायचं आहे. मिरची घालायची याच्यात, ती परतून घ्यायची. आणि याच्यात मेथा घालणार आहे. आपण ही चिली पेस्ट करून घेतली, काश्मीरी चिली पेस्ट. ती आणि
मी थोडं पाणी घालून ही पेस्ट शिजवून घेणार आहे. आपली चिली पेस्ट आपली परतून झाली आहे. ह्याच्यापासून तेल सेपरेट व्हायला लागलंय. आता आपण हे बाजूला काढूया आणि आपण दुसरी कढई ठेवूया. कढई गरम करत ठेवली आहे मी. याच्यात मी एक टेबलस्पून तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून त्याला कॅरामलाइज करायचं आपण थोडंसं लालसर रंगावर. मोठ्या गॅसवरच मी आता हा कांदा परतून घेणार आहे आणि आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे आता सगळं. त्याच्यात मी टाकणार आहे सिमला मिर्च. ही सुद्धा मोठ्या गॅसवरच परतून येणार आहे. मी आपण परतून झालं आपलं शिमला मिरची आणि कांदा. आपण ही चिली पेस्ट केलेली आहे ती आपण घालूया याच्यात. काळी मिरी गूळ अर्धा चमचा आणि साखर. अजून मोठं घालणार आहे. अर्थात हे तुमच्या आवडीवर आहे. जर तुम्हाला अजून मोठं वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल. सोया सॉस याच्यात घालणार आहे मी. केचप टमॅटो केचप आणि त्यात थोडं पाणी घालणार आहे मी म्हणजे ही ग्रेव्ही छान मिळून येईल. थोडी शिजू द्यायची आपल्याला ती. यामध्ये आपण मीठ चवीनुसार. सोया सॉसमध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे आपण त्या बेतानेच मीठ घालायचं आहे. याच्यात आता आपण एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे त्याची पेस्ट करूया. ही याच्यात घालूया. कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातल्यानंतर याला छान शायनिंग येते. याच्यात मी घालते याच्यात मी आता घालणार आहे पातीचा कांदा. याच्यात मी घालणार आहे दोन लांब फक्त मध्ये चीर दिलेला मिरच्या कारण आपलं हे आहे चिली पनीर त्याच्यामुळे छान त्यांनी चव येणार आहे. बारीक मिरची करून घातलेलीच आहे आपण. आणि आता याच्यात मी घालणार आहे पनीर.
आणि याला आपण आता अलगद फिरवून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं चिली पनीर. गॅस ऑफ करणार आहे मी आता. तर आपलं तयार झालंय चिली पनीर आणि ते काढायचे सर्विंग डिशमध्ये. तयार आहे आपलं चिली पनीर. तयार आहे आपली चिली पनीर. अतिशय सुंदर झाली, अतिशय सुंदर दिसते पण आहे आणि टेस्टला पण अतिशय सुंदर झाली आहे. जरूर करा तुम्ही आणि मग तुमचे अनुभव जरूर माझ्यापर्यंत पोचवा. असाच सपोर्ट करत राहा. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपींना लाईक पण द्या आणि त्यांना शेअर पण जरूर करा. आणि तुमचा सपोर्ट असाच अपेक्षित आहे. आणि तुम्हाला तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.